नमस्कार सुप्रभात मित्रांनो, आता आलो गाडीत म्हणजे नमस्कार सुप्रभात मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 7:15 वाजले मित्रांनो, निघालोय आत्ता आपलं नेहमीचं रुटीन। इथून कात्रज वरून आपली चित्रेची गाडी आणि पुढचा प्रवास चालू मित्रांनो। परत चक्करला एकटा असे तर निघूयात, कारण की उशीर झाला। जेवढ्या लवकर आपल्याला दुपारपर्यंत जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत दुपारपर्यंत जाऊयात। कमीत कमीत आता आपल्या निपाणीच्या पंपापर्यंत तरी जायला पाहिजे, म्हणजे काय पुढं अडचण नाही होत। मागच्या वेळेस आपण कोल्हापूरला जैनला थांबलो होतो, तिथं काय सावरी वगैरे जास्त नसती, शक्यतो जेवढं होईल तेवढं लांब जायचा प्रयत्न करू। तर निघूयात मित्रांनो, चला। मित्रांनो आलोय आत्ता एशियन पेंटची, इथं हायवेलाच आहे आत्ता। इथं मागच्या साईडला ढाबा आहे, तिथं नागेशनी गाडी लावलेली आहे, नागेश कंपनीत आहे, येतो म्हटलं 10-15 मिनिटात। आता कॉल केला होता तो आल्यावर निघूयात। गाडी इथंच मागं ढाब्यावर लावली तिने, कारण की कंपनीचे इथं लावल्यावर तिथं लगेच ॲक्शन घेतात। ती गाडी जास्त दिवस तिथं थांबलेली दिसली की ब्लॅक लिस्टला टाकतात, त्याच्यामुळं नागेशनी इथं ढाब्यावर आणून लावली। नेहमी आपण त्या पंपात लावतो पण पंपात जागा नव्हती, त्यामुळं त्यांनी ढाब्यावर लावली। तर येईल नागेश आत्ता, आला की लगेच निघूयात। मित्रांनो 9:30 वाजले, आत्ता आलो गाडीत म्हणजे नागेशलाच उशीर झाला यायला। तो कंपनी त्या दुसऱ्या गाडीचं एंट्री करत होता, त्याच्यामुळं त्याला वेळ लागला। आलं आता निघायचं, उशीर झाला जरा, त्याच्यामुळं 9:30 वाजले, नाही तर कमीत कमीत आपण आता थोडं लांब गेलो असतो, घाट वगैरे पास करून गेलो असतो। तर निघतो मित्रांनो आता, कारण की ऊन वाढायला लागलं। 9:30 वाजले तरी सगळं गरमी वाढली आहे। बघा गाडी कशी पोलटी झाली। म्हणजे काय कारण पण नाही इथं पलटी व्हायचं, एक तर सगळ्या रस्त्याचं काम चालू आहे, डायव्हर्शन आहे तिथं, कसा पलटी झाला असं त्याच त्याला माहिती आहे। त्या तिथं ह्या रोडला काय होतं, साताऱ्याच्या नंतर भुईंच्या इथं वगैरे पोलीस आहे ना, दोन्ही डिवायडरच्या मध्ये उभं राहून आहे ना, लपून स्पीडवाल्यांचे जे ओव्हर स्पीडनी चालतात, राईटच्या राईट साईडच्या पट्ट्यात चालतात, त्यांचे लपून फोटो काढतात। असं हे जे समोर झाडं दिसतात ते झाडांच्या मध्ये असे लपतात, जेणेकरून ड्रायव्हर लोकांना ते दिसते नाही पाहिजेत, आणि गाडी जवळ आले की बाहेर निघतात आणि फोटो काढतात। तसं लपून काढण्यापेक्षा जर समोरासमोर येऊन जर हे उभे राहिले आणि कधी जागा बदलत असतात, कधी की दुसरीकडं थांबतात, कधी अजून वेगळीकडं थांबतात, आणि ओव्हर स्पीडची पण गाडी वाले पोलीस असतात, ती इर्टिका गाडी घेऊन ते पण असे अशा जागी थांबतात जिथं उतारे गाडीला स्पीड लागल बरोबर, तिथंच येऊन थांबतात आणि फोटो काढतात। असं त्यांचं चाललंय, काय त्यांचं गणित असतं पोलिसांचं काय कळत नाही। लपून काय फोटो काढायचे ना, तुम्ही लपून फोटो काढणार, समोरच्याला कळायला पाहिजे ना की बाबा इथं पोलिस थांबतात, आपण गाडीला स्पीड नाही द्यायला पाहिजे। तुम्ही लपून फोटो काढल्यानंतर लोक ज्या स्पीडनी जायचं त्या स्पीडनी जाणारच। आलोय आता भरपूर, आता उमरजच्या अलीकडे ऊन आहे भरपूर नेहमी सारखं, जरा मागच्या वेळेस पेक्षा जरा जास्तच जाणवते यावेळेस। तर बघू आता कमीत कमी निपाणीपर्यंत पण जायला पाहिजे पंपापर्यंत, किती वाजतात बघू, नाहीतर मध्ये आधी कुठं सावडी बघून जागा भेटली तर तिथं थांबू व्यवस्थित जागेवर। बघा मित्रांनो ही गाडी कशी पलटी झाली, अण्णा आहे
शेतात पलटी झालाय फार, वर्तुळ डायरेक्ट खाली गेलाय. आता कसा गेला असेल काय माहिती, 60 आहे गाडी. झोपेतच गेला असेल 100%. किणीचा टोलनाकाच्या अलीकड, कोल्हापूरचा किणीचा टोलनाका आहे त्याच्या अलीकडे 1 किलोमीटरवर पलटी झालाय. विशेष वाटतंय या लोकांचं. 1 वाजायला आलं. आता बघूयात आपण शक्यतो निपाणीच्या पंपातच जाऊन थांबूया, डिझेल भरून वगैरे. पहिलं कुठंतरी जेवण करूया मध्ये आधी जैनला वगैरे, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट निपाणीच्या पंपावर डिझेल भरून मग संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथंच थांबूया, आणि 6 नंतर पुढचा प्रवास चालू करूया. आला आता खिरीचा टोल नाका 1 किलोमीटरच आहे. दुपारचे 2:15 वाजले आहेत मित्रांनो. जेवण करायला थांबलोय जय हिंद हॉटेल कोल्हापूर, इथं जेवण करतोय. अंडा मसाला सांगितलंय आणि रोटी. भूक लागली कारण की खूप. आलं आता जवळपास, इथून बॉर्डर जरा थोडीच लांब आहे, 10-1 किलोमीटर जायचं आहे अजून आपल्याला फक्त. 10 किलोमीटर जाऊन मग डिझेल फुल करू आणि तिथंच थांबू, आणि संध्याकाळी 6 वाजता निघूयात. जेवण करून घेतो मित्रांनो. पहिले मित्रांनो दुपारचे 4:15 वाजले, आता आलोय पंपात. डिझेल वगैरे भरलं, 299 लिटर बसलं गाडीत. आणि उन्हाचं सांगतो, ऊन इतकं भयानक आहे ना, विचारतच होईना, अक्षरशः आहे ना असं डोकं वगैरे सगळं जड झालं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राईट साईडला ऊन असल्यामुळे ना सगळं राईट साईडला आपल्याला बसायला पण येत नाही, आणि स्टेअरिंग पण धरता येत नाही, एवढं स्टेअरिंग तापलं आहे. तर स्टेअरिंगला एकाच जागी धरून गाडी चालवायला लागते, दुसऱ्या जागी जर आपण हात हलवला ना तर अक्षरशः चटकाला बसतो असं एवढं स्टेअरिंग तापलं आहे. तर विचार करा ते टायर वगैरे किती तापत असतील. आता थांबलोय, आता इथं 6:30-7 वाजता निघणार डायरेक्ट, तोपर्यंत अजिबात निघणार नाही. भयानक म्हणजे भयानक ऊन आहे, आणि डोळ्यांची पण अशी आगाग होती, डोळे असे कंटिन्यू ना चुडचूड चुडचूड करतात ते डोळे, आगाग होते म्हणजे डोळ्यांचे. त्यामुळे ना खूपच ऊन आहे असं बाहेर बघता ना तुम्ही. शांत आहे बघा, मोठ्या गाडी तुम्हाला मोठ्या गाड्या आहे ना दिसतच नाही अजिबात. सगळे जर थांबले ते ऊनांचे, मी पण थांबतो आता. उगीच इथपर्यंत आलो, मागच थांबायला पाहिजे होतं. शक्यतो आता रात्रीच्याच गाडी चालू आहेत, दिवसभर भले थांबायची वेळ आली तरी चालेल, पण आता ऊनाचं नाही चालवायचं कारण की त्रास होणार 100%. आत्ताच ही आलं ते, अजून हा महिना जायचा, अजून मे महिना यायचा, काय होईल काय माहिती. साऊथमध्ये लवकर पाऊस चालू होतो म्हणा, मे महिन्यात तर पाऊस चालू होतो, पण आता मागच्या वेळेसारखं झालं, मागच्या वर्षीसारखं, तर बेकार परिस्थिती. तर निघत मित्रांनो पार 6-7 वाजता निघत, निघाल्यानंतर परत व्हिडिओ काढत, आता करतो आराम तोपर्यंत. मित्रांनो संध्याकाळचे 6:15 वाजलेत, आत्ता उठलो 6 वाजता, जरा तोंड हातपाय धुतले, पाणी भरून घेतलं, आता निघायचं. उत्तमचा फोन आलता एवढ्यात की काकतीला शेत खूप पाऊस झालाय म्हणून, खूप म्हणजे खूप पाऊस झाला, बहुतेक त्याच्यामुळं जास्त गरम होतंय का काय कळत नाही, पण आता कुठून चालू आहे कुठपर्यंत पडलाय काय माहीत नाही. आता निघूयात, पुढं गेल्यावर लक्षात येईल संकेश्वर वगैरेच्या इथपर्यंत किंवा हत्यारीच्या इथं गेल्यानं नंतर लक्षात येईल कुठून पाऊस चालू आहे. तर गाड्यावाले सांगतीलच आपल्याला कुठं पाऊस चालू आहे काय चालू आहे. निघूयात मित्रांनो, आता 6:15 वाजले का. मित्रांनो समोर वातावरण बघा कसं झालंय, सगळं पावसाचं वातावरण झालंय, पण वारा खूप सुटलाय बघा. आणि धूळ सगळे धूळ 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 बघा, वारा सुटलाय.
धूळ खूप झाली आहे, सगळी धूळ उडते. आपल्याला जर पाऊस लागला तर आज आपलं काही खरं नाही. आपली गाडी सगळी गळती काल, कारण की ड्रायव्हर सीट वगैरे सगळीकडेच गळती. फक्त आपण ड्रायव्हर सीटच्या मागे जी जागा आहे तिथंच गळत नाही, बाकी सगळी गाडी गळती. वातावरण एकदम गार झाले. आता बघूयात, जाऊयात पुढं. आता लागला तर लागला, पावसाचाही आनंद घेऊ. बाकी काय प्रॉब्लेम नाही, आपली ताडपत्री वगैरे मालाचं वगैरे काय टेन्शन नाही, सगळं ओके. फक्त आपली थालत होणार आहे, पण त्याची पण मजा घेऊ आज आपण. गर्मी तरी जाईल, बघूयात आता पुढे गेल्यावर काय होतं आणि काय नाही. मित्रांनो, संकेश्वर मध्ये आपण आता बघा पाऊस किती झालाय. चांगला पाऊस झालाय इथं. उत्तमने सांगितलं की कागदी तर खूप पाऊस झालाय. एक गाडी सर्व्हिस रोडला घेतली, तिथं माती सगळे ढसळली गेली, त्याच्यात ती गाडी पलटी झाली वाटतं. मला उत्तमने सांगितलं की शेटी इथं आला तर सर्व्हिस रोडला गाडी घालू नका, मेन रोडलाच गाडी थांबवा म्हणून. बघा इथं पाणी, चांगलं पाणी वाहतंय. तासभर होऊन गेला असेल पाऊस येऊन. नशीब आपण आत्ता पाऊस झालो नाही तर आपलं काही खरं नव्हतं. पण माझी तयारी होती, म्हटलो भिजू मस्त पैकी, पण नाही आला. पाणी पाणी झाले सगळं. मित्रांनो, संध्याकाळची रात्रीचे 8 वाजलेत. हत्तरगीच्या टोळनाक्यावर आलोय, चहा पितोय मस्त. पाऊस चांगला झालाय. संकेश्वर पासून पाऊस आहे. पुढं आता उत्तमच्या इथपर्यंत होता, हत्तरगी पर्यंत, आपलं काकती पर्यंत. अजून त्याच्या पुढं कुठंपर्यंत झालंय काय माहिती आहे. बेळगाव वगैरे पण झालं असेल मग. होते वातावरण एकदम म्हणजे एकदम गार करून टाकले. दुपारी एकदम भयानक गरम होत होतं, 42 टेम्परेचर दाखवत होतो मोबाईलला, एवढी उष्णता होती. आणि आता थंडी वाजायला लागली, असं वातावरण एकदम बदल झाला. त्यामुळं चहा प्यायला थांबलो. चहा पिऊन निघायचं आता लगेच पुढं कुठंतरी जेवण्यासाठी थांबू. पण भूक तर आत्ता अजिबात नाही आहे, पोट एकदम फुल आहे. बघूयात आणि निघत. मित्रांनो, आता 10:15 रात्रीचे, जेवण्यासाठी बसलोय मुल्ला ढाब्याला. माझ्या बरोबर बघा कोण आहेत, दत्ता शेठ. आत्ता भेटले, आमची भेट झाली इथं बागेवाडीच्या टोळनाक्यावर. काजू करी सांगितली आणि रोटी त्यांचा पण माल तिथलाच आहे, उडपीच्या इथं. आता आहे थोडं यल्लापूरपर्यंत संगती असणार. त्यांची उद्या खाली होते, माझी उद्या खाली होणार नाही. जेवण करून घेऊयात पहिले. आता रात्रीचे 10:45 जेवण वगैरे केले. आता आता निघतो इथून. आता दत्ता शेठ आहे बरोबर. आता बघू यल्लापूरपर्यंत जाऊया ना, तर यल्लापूरचा घाट उतरून मधी झोपूयात. उद्या ईद आहे मित्रांनो, तर माझ्या सर्व मुस्लिम मित्रांना ईद मुबारक. आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र.